आम्ही कचरा टिपूत हात घालतो अगो मोठा मध्ये कचरात पावडे सापडले खातो खातो आम्ही इडा आमचं जीवन इथं कचऱ्या मध्ये जाणार आहे आमचं जीवन ओके. नाशिक महानगरपालिका स्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपयाचा कर वसूल करते आणि कचऱ्यातून डंपिंग ग्राउंडवर वार्षिक उत्पन्न लाखोची उलाढाल करत असते. परंतु ह्या इन्कममध्ये भागीदार असलेल्या ह्या इथील कचरा वेचक महिला त्यांना कुठल्याही प्रकारचे अर्थसहायता व सामाजिक सुरक्षा दिल्या जात नाही. माझी बहीण पण इथं कचरा येतच असते मंगल सोनं जाधव तर ती कचऱ्याचून येतून इतकी आजारी पडली कधी बस. आमच्याकडे तिथला इलाजासाठी पैसे नव्हते, आम्ही लहान लहान होतो, तिचे पोरं पण लहान लहान होते. तर ती आता तिचे पोरं थोडे मोठाले झाले, तिचे पोरं मी सांभाळते, मी पण कचरा येते तिकडं. आज तिला 8-1 वर्ष झाली जाऊन तरी पण आजारी. म्हणजे आता तू लग्न वगैरे कसं करणारच, काय कसं आहे तुझा काय विचार आहे? ती आली का मग लग्न कर, तिचे जर मी लग्न केलं ना तर तिचे पोरं कोण सांभाळणार, आणि कचऱ्यामुळेच ती आजारी पडेल. मम्मी कधी येते का ग तुम्हाला भेटायला? आलीच नाही आज. त्याचं खायचं प्यायचं कसं? आता मग मागून बिघून खावंच लागतं. मी इकडं जाते ना कचरा डिपोत कामाला, इकडून 400-300 रुपये चोपा, त्यात 400 चोपलं तर 300 थुवावं लागते, 300 चोपलं तर 200 थुवावं लागते, मग इकडूनच पैसे तिकडं पाठवावं लागते. पहिले सुटा आलो होतो ना तर आम्हाला कमरा एवढी गटर होती, ती आम्ही हाताने गटर काढायचो तेव्हा आम्हाला मध्ये घुसू द्यायचे, अशा आमच्या अंगावर आळ्या चढायच्या. तरी आम्हाला पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही इथं, माहितीये का एक एक टायमाला. तुम्हाला इथं काय काय परेशान होत? इथं आम्हाला काच लागतात बाई, घंटा गाड्या वाल्याचे म्हणजे फाळके लागतात, आम्हाला कोणी बोलू देत नाही. इथं दवाखाना येतो तर फक्त आम्हाला गोळ्या देते, इंजेक्शन नाही काय नाही धनर वाचा, आम्हाला स्वतः जावं लागते. तर आम्ही 6-6 महिने आम्ही इंजेक्शन घेत नाही, तर आम्ही जर नाही एवढी घाण काढली त्याच्या मशनी बंद पडते. पण मग आता त्यांना कोणी सांगा, ते म्हणतात नाही तुमची काही गरज नाही आम्हाला. आणि साहेबांनी सांगेल स्पष्ट आम्हाला का तुमच्या हिमतीवर तुम्ही कामं करा, आणि तुम्हाला काय झालं तर आम्ही जबाबदार नाही, आमची जबाबदारी कोण घेणार? आणि आमचं असे माणसं म्हणणे आम्हाला पगार चालू करावा सरकारने. या महिला माझ्या समुदायातल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न जगापर्यंत पोहोचावा व त्यांचा न्याय त्यांना मिळावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. येथील कचरा वेचक महिलांना फिक्स पेमेंट मिळावं व सामाजिक सुरक्षा मिळावे यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना फोन करून दबाव आणावे. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-206. मी माया कोडवे नाशिक महाराष्ट्रातून इंडियन हर्टसाठी.